विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र पाहत असताना आपल्याला काय काय पाहायचं आहे, तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपल्याला पाहायचं आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या, त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्रामधले गुण, उपयुक्तता किंवा त्याचं महत्व जे आहे ते महत्व आपण पाहणार आहोत, आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचे दोष जे आहेत ते दोष देखील आपल्याला पाहावयाचे आहे. आपण सुरुवातीला बघू सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय. तर जे परंपरावादी अर्थशास्त्रज्ञ होते आणि जे आधुनिकही अर्थशास्त्रज्ञ आहे, ते जेव्हा जेव्हा अर्थशास्त्राचा अभ्यास करतात तेव्हा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या अध्ययन पद्धतीचा वापर करून अर्थशास्त्राचा अभ्यास त्यांना करावा लागतो. आधुनिक अर्थशास्त्रज्ञ ज्यावेळी अर्थशास्त्रातील विविध घटकांचा घटनांचा अभ्यास करतात त्यावेळी ज्या दोन पद्धतींचा ते वापर करतात त्यामध्ये प्रामुख्याने अर्थशास्त्राच्या ज्या अध्ययन पद्धती आहे त्या अर्थशास्त्राच्या अध्ययन पद्धतीमध्ये दोन पद्धतींचा प्रामुख्याने वापर आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी केलेला आहे. त्या अध्ययन पद्धतीमध्ये पहिली जी पद्धत आहे ती आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरी पद्धती आहे ती म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र ही पहिली पद्धती, ज्याला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो, आणि दुसरी अध्ययन पद्धती आहे स्थूल अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्र आपण याला म्हणू सूक्ष्म अर्थशास्त्र, मायक्रो इकॉनॉमिक्स, आणि दुसरा आहे स्थूल अर्थशास्त्र, मायक्रो इकॉनॉमिक्स. तर अशा पद्धतीने या दोन अध्ययन पद्धतीचा अवलंब करून, वापर करून, उपयोग करून आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी अर्थशास्त्राचं अध्ययन केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यापैकी आपण आज पाहणार आहोत सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा मायक्रो इकॉनॉमिक्स, मायक्रो हा शब्द, मायक्रो या शब्दाचा अर्थ आहे सूक्ष्म. मायक्रो या शब्दाचा अर्थ आहे सूक्ष्म, किंवा त्याला आपण लहान असं म्हणतो. तर ग्रीक शब्द आहे मायक्रस, ग्रीक शब्द आहे मायक्रस. ग्रीक शब्द जो आहे मायक्रस, या मायक्रस शब्दापासून मायक्रो हा शब्द जो आहे तो उत्पत्ती झालेला आपल्याला दिसून येतो. मायक्रस ग्रीक शब्द आहे मायक्रस. या मायक्रस शब्दाचा अर्थ होतो सूक्ष्म किंवा लहान. सूक्ष्म किंवा लहान हा मायक्रसचा अर्थ होतो आणि त्यापासून, त्या ग्रीक शब्दापासूनच मायक्रो शब्दाची उत्पत्ती झाल्याचं आपल्याला दिसून येतो. आता आपण सुरुवातीला पाहू की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय हे पाहण्यासाठी आपल्याला पाहायचं आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या. सूक्ष्म अर्थशास्त्राची जी व्याख्या आहे ती आहे प्रोफेसर बोल्डिंगची व्याख्या. प्रोफेसर बोल्डिंगची एक व्याख्या पाहू आणि एक आपण मॉरिस डॉबची व्याख्या पाहू, अशा दोन व्याख्या आपण या ठिकाणी पाहू. तर सुरुवातीला आपल्याला व्याख्या पाहायची आहे प्रोफेसर बोल्डिंग यांची व्याख्या. काय म्हणतात बोल्डिंग व्याख्यामध्ये, तर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे ज्या अर्थशास्त्रात विशिष्ट पेढ्या, विशिष्ट परिवार, विशिष्ट उद्योग, म्हणजे सगळ्या विशिष्ट बाबी, विशिष्ट पेढ्या, विशिष्ट उद्योग, विशिष्ट परिवार, विशिष्ट वस्तूंच्या किमती, है ना, ह्या सगळ्या घटकांचा, विशिष्ट घटकांचा अभ्यास करणारा जे अर्थशास्त्र आहे त्या अर्थशास्त्राला आपण कोणतं अर्थशास्त्र म्हणू, सूक्ष्म अर्थशास्त्र. विशिष्ट पेढ्या, विशिष्ट उद्योग, विशिष्ट परिवार, विशिष्ट वस्तूंच्या किमती, विशिष्ट व्यक्तींचं उत्पन्न, अशा घटकांचं अध्ययन करणारं जे शास्त्र आहे त्या शास्त्राला कोणतं अर्थशास्त्र म्हटलं जातं, त्या अर्थशास्त्राला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. आता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट घटकांचा अभ्यास केला जातो, म्हणजे एका आर्थिक घटकाचा, कशाचा अभ्यास केला जातो, एका आर्थिक घटकाचा. एका आर्थिक घटकाचा अभ्यास करणारं हे शास्त्र आहे. व्यक्तिगत घटकांचा अभ्यास करणारं हे शास्त्र आहे. या शास्त्रामध्ये समूहाचा अभ्यास होणार नाही, हा झाला समूह.
या समूहाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये होणार नाही, तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यास कशाचा होणार आहे, एका आर्थिक घटकाचा जो अभ्यास आहे त्या एका आर्थिक घटकाचा अभ्यास होणार आहे. मग त्याच्यामध्ये एका व्यक्तीची बचत असेल, है ना, एका व्यक्तीचं उत्पन्न असेल, एका व्यक्तीची बचत येणार, एका व्यक्तीचं उत्पन्न येणार, एका व्यक्तीचा उपभोग येणार, एका व्यक्तीने केलेली काय येणार, गुंतवणूक येणार. म्हणजेच व्यक्तिगत जे घटक आहे त्या सर्व व्यक्तिगत घटकांचा अभ्यास जो आहे तो कशामध्ये होणार आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये होणार आहे. समूहाचा किंवा सरासरींचा अभ्यास जो आहे याला आपण म्हणू समूह, या समूहाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये होणार नाही, तर कशाचा अभ्यास होणार आहे, एका आर्थिक घटकाचा अभ्यास, व्यक्तिगत घटकांचा अभ्यास जो आहे हा अभ्यास आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये होताना दिसतो. सूक्ष्म अर्थशास्त्राचा जे अध्यापन पद्धती आहे, अध्ययन पद्धती आहे, ती प्रामुख्याने ॲडम स्मिथ आहे, जे एस मिल आहे, मार्शल आहे, या अर्थशास्त्रज्ञांनी सूक्ष्म अध्ययन पद्धतीचा अभ्यास जो आहे तो अर्थशास्त्राच्या अध्ययनासाठी आपल्याला केलेला प्रामुख्याने दिसून येतो. आता यानंतर आपण बघूया की सूक्ष्म अर्थशास्त्राचे गुण जे आहे किंवा उपयुक्तता जे आहे, त्या गुण किंवा उपयुक्तता जे आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे गुण, उपयुक्तता, त्याला आपण फायदे जे आहे ते फायदे सुद्धा म्हणू शकतो. आणि म्हणून कुठलाही तुम्हाला विचारलं की सूक्ष्म अर्थशास्त्राचे गुण सांगा, महत्व सांगा, उपयुक्तता सांगा किंवा फायदे सांगा, तर आपल्याला एकच उत्तर जे आहे ते सांगावं लागेल. सूक्ष्म अर्थशास्त्राचे आपल्याला काय पाहिजे आहे, गुण. सूक्ष्म अर्थशास्त्राचे गुण, महत्व किंवा फायदे जे आहे ते फायदे आपण या ठिकाणी पाहू. तर पहिला आपल्याला फायदा सांगता येईल की सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग जो आहे तो सरकारला उपयुक्त, सरकारला उपयुक्त आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र हे सरकारच्या दृष्टीने कशा पद्धतीने उपयुक्त आहे, आपण पाहतो की संबंध अर्थव्यवस्था म्हणजे एक मोठा समूह आहे, आणि या संपूर्ण अर्थव्यवस्थेमधील जेव्हा एखाद्या घटकाचा, जेव्हा एखाद्या क्षेत्राचा, एका विशिष्ट घटकाचा अभ्यास सरकारला करायचा असतो त्यावेळी सरकारला कोणतं अर्थशास्त्र उपयुक्त ठरणार आहे, त्यावेळी सरकारला सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरणार आहे. जर प्राथमिक क्षेत्र आहे, द्वितीय क्षेत्र आहे, तृतीय क्षेत्र आहे, यामध्ये अनेक उद्योग येतात, त्यामधील फक्त तुम्हाला शेती क्षेत्राचा अभ्यास जर करायचा असेल तर शेती क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला कोणतं अर्थशास्त्र उपयुक्त ठरणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरणार आहे. आणि म्हणून ज्यावेळी सरकारला केवळ एखाद्या आर्थिक घटकावर फोकस करायचं असतं, एखाद्या आर्थिक घटकाचाच अध्ययन किंवा अभ्यास करायचा असतं, जसं कृषी क्षेत्रामध्ये असलेली जी उत्पादकता आहे ती जर वाढवण्यासाठी उपाययोजना करायची असेल, तर मग तो कृषी उत्पादनाच्या संदर्भामध्ये उत्पादकता कमी असण्याची कारणं कोणती आहे, ती उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टी त्या प्रश्नामध्ये येतील. आणि म्हणून केवळ एखाद्या घटकाचा, एखाद्या प्रश्नाचा अभ्यास सरकारला जेव्हा करायचा असतो त्यावेळी सरकारला कोणतं अर्थशास्त्र उपयुक्त ठरणार आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे ते उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर दुसरं आहे की करारोपणाच्या दृष्टीने, करारोपण म्हणजे कर आकारणी, करारोपणाच्या दृष्टीने सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्र सरकारला कसं आहे, उपयुक्त आहे. आपण पाहतो की सरकार कर आकारणी करते, कर आकारणी करण्याचा अधिकार जो आहे त्याला आपण एकाधिकार म्हणून, तो फक्त आणि फक्त कोणाला आहे, सरकारलाच आहे. मग ते स्थानिक सरकार असेल, है ना, ते राज्य सरकार असेल किंवा ते केंद्र सरकार असेल, परंतु सरकारचा तो एकाधिकार आहे. आणि म्हणून करारोपण करण्याच्या दृष्टीने, कर आकारणी करण्याच्या दृष्टीने कोणत्या वस्तूवर कर कशा पद्धतीने आकारायचे आहे हे जर निश्चित करायचं असेल तर करारोपणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा सरकारला सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरेल. कि मग शेती संदर्भात कर आकारणीचं धोरण काय असायला पाहिजे, सेवा क्षेत्राच्या संदर्भात कर आकारणीचं धोरण कसं असायला पाहिजे, किंवा प्रत्येक वस्तूच्या संदर्भात कर आकारणीचं धोरण काय असायला पाहिजे, तर सामूहिक धोरण सरकार कर आकारणीच्या दृष्टीने आकारणार नाही, तर त्यासाठी सरकारला सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे ते कसं ठरणार आहे, उपयुक्त ठरेल. त्यानंतर एका आर्थिक घटकाचा,
एका आर्थिक घटकाचा अभ्यास करायचा असेल सरकारला, तेव्हा सुद्धा कोणतं अर्थशास्त्र उपयुक्त ठरणार आहे? सूक्ष्म अर्थशास्त्र. म्हणजे सरकारला फक्त साखर उद्योगाचा अभ्यास करायचा आहे. उद्योग खूप आहे, कापड उद्योग आहे, ज्यूट उद्योग आहे, डाळ उद्योग आहे, तेल उद्योग आहे, अनेक उद्योग देशामध्ये आहे. परंतु सरकारला फक्त कोणत्या उद्योगाचा अभ्यास करायचा आहे? साखर उद्योगांचा. जर सरकारला अभ्यास करायचा असेल मग कोणतं अर्थशास्त्र उपयुक्त ठरणार आहे? अशा वेळी सरकारला फक्त आणि फक्त सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरणार आहे. कारण देशातील संबंध उद्योगांचा अभ्यास सरकारला करायचा नाही, तर संबंध उद्योगांपैकी किंवा सर्व उद्योगांपैकी फक्त कोणत्या उद्योगांचा अभ्यास सरकारला करायचा आहे? साखर उद्योगाचा अभ्यास करायचा आहे. किंवा एखाद्या आजारी उद्योगाचा अभ्यास करायचा असेल तर एखाद्या आजारी उद्योगाचा अभ्यास करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा सरकारला कोणतं अर्थशास्त्र उपयुक्त ठरणार आहे? तर एखाद्या आजारी उद्योगाचा अभ्यास करण्यासाठी सरकारला सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे ते उपयुक्त ठरणार आहे. विशिष्ट पिढीचा अभ्यास करायचा असेल, विशिष्ट उद्योगाचा अभ्यास करायचा असेल, तरी सुद्धा सरकारला सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे ते उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर राजस्व किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे, राजस्व किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे त्या व्यापाराचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने, राजस्व किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे ते उपयुक्त आहे. सरकार किंवा देश आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो आपला एका देशाचा अनेक देशाशी चालत असतो. हा आंतरराष्ट्रीय व्यापार करत असताना कोणतं धोरण आपण आखलं पाहिजे? मुक्त धोरण आखलं पाहिजे की संरक्षणाचं धोरण आखलं पाहिजे? कोणत्या वस्तूची आपण निर्यात केली पाहिजे? कोणत्या वस्तूची आपण किती आयात केली पाहिजे? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये येत असतात. आपण प्रत्येक देशाची परिस्थिती वेगळी असते ना, काही सर्व देश आर्थिकदृष्ट्या एका स्तरावर नसतात. काही देश विकसित असतात, काही विकसनशील असतात, काही मागासलेले असतात, काही अल्पविकसित देश असतात. आणि त्यामुळे प्रत्येक देशाची आर्थिक स्थिती पाहून त्याला निर्णय जे आहे ते आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात घ्यावे लागतात, राजस्वाच्या संदर्भात घ्यावे लागतात. आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भामध्ये जेव्हा सरकारला निर्णय घ्यावयाचे असतात, राजस्वाच्या संदर्भामध्ये जेव्हा सरकारला निर्णय घ्यायचे असतात, अशा वेळी सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे ते सरकारला कसं ठरतं? उपयुक्त स्वरूपाचं असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने सूक्ष्म अर्थशास्त्राचे काही गुण, ज्याला आपण फायदे किंवा उपयुक्तता किंवा महत्व जे आहे ते आपल्याला दिसून येतं. ते सरकारला उपयुक्त आहे, करारोपणाच्या दृष्टीने उपयुक्त आहे, एका आर्थिक घटकाचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून उपयुक्त आहे, आणि राजस्व किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास जर करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा हे अर्थशास्त्र आपल्याला उपयुक्त असलेलं दिसून येतं. विविध प्रश्नांची जी सोडवणूक आहे, विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सुद्धा आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरतं. विविध प्रश्न जे आहेत देशामध्ये असतात, त्या विविध प्रश्नांमध्ये बेरोजगारीचा प्रश्न असतो, बेकारीचा प्रश्न असतो, विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी, विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे ते उपयुक्त ठरतं. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे प्रश्न निर्माण होतात, विविध प्रश्न निर्माण होतात, मग त्याच्यामध्ये बेरोजगारीचा प्रश्न असेल, बेकारीचा प्रश्न असेल, तर असे विविध प्रश्न सोडवणूक करायची असेल तर त्यासाठी सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त स्वरूपाचं ठरतं. तर हे सर्व सूक्ष्म अर्थशास्त्राचे गुण किंवा फायदे किंवा उपयुक्तता दर्शविणारे मुद्दे आपण पाहिले. त्यानंतर आपण बघूया सूक्ष्म अर्थशास्त्राचे काय दोष आहेत. जसं सूक्ष्म अर्थशास्त्राचे काही आपण गुण बघितले, तसेच सूक्ष्म अर्थशास्त्राचे आपल्याला काही दोषही बघायचे आहे. जसे नाण्याला दोन बाजू असतात, जसे कुठल्याही गोष्टीला आपण दोन बाजू आपल्याला दिसतात सूक्ष्म अर्थशास्त्राचे. जसे आपण काही सकारात्मक बाजू पाहिल्या, काही फायदे त्याचे आपण पाहिले, तसे काही दोष किंवा तोटे जे आहे ते आपल्याला पाहायचे आहे. तर आपण या ठिकाणी पाहू आता सूक्ष्म अर्थशास्त्राचे कोणते दोष आहे, त्या सूक्ष्म अर्थशास्त्राचे जे नकारात्मक मुद्दे आहेत ते आपण या ठिकाणी पाहू. तर सूक्ष्म अर्थशास्त्राचे दोष किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राला पडणाऱ्या ज्या मर्यादा आहे त्या मर्यादा आपण या ठिकाणी पाहू. त्यातली पहिली जो दोष आपल्याला सांगता येईल तो म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेची कल्पना येऊ शकत नाही. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास आपण जर केला तर आपल्याला संपूर्ण अर्थव्यवस्थेची कल्पना येऊ शकत नाही. कारण
सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अध्ययन कसा होतो, एका आर्थिक घटकाचा अभ्यास आपण करतो ना, आणि एका आर्थिक घटकाच्या अभ्यासावरून आपल्याला संपूर्ण अर्थव्यवस्थेची कल्पना येईल का? येणार नाही. जसं आपण येऊ शकत नाही, संपूर्ण अर्थव्यवस्थेची कल्पना जी आहे ती येऊ शकत नाही. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना आपण केवळ एका आर्थिक घटकाचा अभ्यास केला आणि त्यावरून निष्कर्ष काढला आणि तो निष्कर्ष आपण समूहाला लावला, तर समूहाला तो निष्कर्ष लागेलच असं सांगता येणार नाही. किंवा एका आर्थिक घटकावरून जो निष्कर्ष काढला तो समूहाला लावला तर त्यावरून सुद्धा संपूर्ण अर्थव्यवस्थेची कल्पना येऊ शकत नाही. जर आपण पाहिलं की एखाद्या राज्यामध्ये शेती उत्पादन खूप चांगलं झालं, याचा अर्थ असा नव्हे की संपूर्ण देशामध्ये शेती उत्पादनाच्या संदर्भामध्ये एकदम परिस्थिती समाधानकारक आहे असा आपण निष्कर्ष काढू शकत नाही. कारण संपूर्ण अर्थव्यवस्थेची कल्पना जर आपल्याला करून घ्यायची असेल तर त्यासाठी संबंध अर्थव्यवस्थेमधील आपल्याला घटकांचा अभ्यास किंवा समूहाचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. एका आर्थिक घटकावरून किंवा एका शेतकऱ्याच्या स्थितीवरून आपण संबंध देशातील शेतकऱ्यांची स्थिती ही जाणून घेऊ शकत नाही किंवा तो निष्कर्ष आपण सर्व घटकांना लागू शकत नाही. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना दुसरी मर्यादा आपल्याला सांगता येईल की एका घटकावरून काढलेले जे निष्कर्ष आहे ते निष्कर्ष, एका घटकाचे निष्कर्ष हे समूहाला लावता येणार नाही. एका घटकाचे निष्कर्ष जे आहे ते आपल्याला समूहाला लावता येणार नाही, समूहाला लावता येणार नाही. आपण साधं उदाहरण घेऊ की तुमच्या वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहे आणि फक्त मी एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारला आणि त्याने मला उत्तर दिलं की त्याच्यावरून मी एक निष्कर्ष काढून टाकला की तुमच्या क्लासमधील विद्यार्थी हुशार आहेत. आता हा जो माझा निष्कर्ष आहे हा निष्कर्ष चुकीचा आणि फसवा असू शकतो. कारण ज्या विद्यार्थ्याला मी प्रश्न विचारला तो हुशार आहे पण बाकीच्यांना त्या प्रश्नाचं उत्तर माहीतच नसेल, है ना. पण मी निष्कर्ष काढला काय की सर्व विद्यार्थी हुशार आहे, म्हणजे मी एका घटकाचा अभ्यास केला आणि त्याचा निष्कर्ष समूहाला लावून दिला तर तो निष्कर्ष काही माझा योग्य ठरणार नाही, कारण तो निष्कर्ष समूहाला लागणार नाही. किंवा एखाद्या विद्यार्थ्याला मी प्रश्न केला त्याने उत्तर दिलं नाही, मी निष्कर्ष काढून टाकला की तुमच्या क्लासमधले विद्यार्थी जे आहे त्यांना साधा प्रश्नही आला नाही त्यामुळं हे विद्यार्थी हुशार नाहीत की त्यांना काही येत नाही असा निष्कर्ष काढला तर तो सुद्धा कसा ठरेल, चुकीचा आणि फसवा ठरेल. तसंच अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण केवळ एका आर्थिक घटकाचा अभ्यास करतो, एका वस्तूची किंमत वाढली म्हणजे सामान्य किंमत पातळी वाढली किंवा किंमत पातळीचा जो स्तर आहे तो वाढला आपण असं सांगू शकत नाही. म्हणून एका आर्थिक घटकाचे निष्कर्ष आपल्याला समूहाला लावता येणार नाही. त्यानंतर तिसरं आपल्याला सांगता येईल की एखाद वेळी जी गोष्ट एका घटकाच्या दृष्टीने योग्य असते ती गोष्ट समूहाच्या दृष्टीने योग्य असते तसं नाही. म्हणजे व्यक्तिगत जी बाब आहे, व्यक्तिगत बाब आहे ती बाब समूहाला लागू पडेलच अशी नाही. व्यक्तिगत बाबीवरून आपण सामूहिक जो निष्कर्ष काढतो तो निष्कर्ष सुद्धा चुकीचा असू शकतो. जसं आपण उदाहरण घेऊ की बचत करणे हा व्यक्तिगत सद्गुण आहे, बचत करणे ही काय आहे व्यक्तिगत सद्गुण आहे, पण परंतु संपूर्ण समाजाने बचत करणं सुरू केलं तर काय होईल, सगळे आर्थिक व्यवहार ठप्प होतील. कारण चलनामध्ये पैसाच खेळणार नाही, है ना. आणि त्यामुळे काय होईल की एका व्यक्तीने बचत केली तर ठीक आहे, परंतु संपूर्ण समाजानेच बचत केली तर मात्र आर्थिक व्यवहार जे आहे ते ठप्प होतील. आणि म्हणून आपण म्हणतो की बचत करणे व्यक्तिगत सद्गुण आहे परंतु सामाजिक ते पाप आहे. बचत करणे हा व्यक्तिगत सद्गुण आहे परंतु तो समाजाच्या दृष्टिकोनातून काय आहे, पाप आहे. आणि म्हणून व्यक्तिगत बाबीवरून काढलेले जे निष्कर्ष आहे ते सामूहिक निष्कर्ष असू शकत नाही. कारण ते निष्कर्ष जर समूहाला लावले तर बरेचदा ते चुकीचे असू शकतात. म्हणून आपल्याला हे सुद्धा एक दोष किंवा मर्यादा जी आहे ती सूक्ष्म अर्थशास्त्राची घेता येईल. आणि अर्थव्यवस्थेतील समूहाचा विचार होत नाही, समूहाचा
विचार होत नाही, आपण केवळ आर्थिक घटकाचा अभ्यास करतो आणि त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कशाचा विचार होत नाही, समूहाचा विचार होत नाही. कारण या ठिकाणी एका व्यक्तीचं उत्पन्न आपण अभ्यासतो, राष्ट्राचं उत्पन्न आपण अभ्यासत नाही, एका व्यक्तीची बचत आपण अभ्यासतो, समाजाची बचत किंवा राष्ट्राची बचत आपण अभ्यासत नाही. आणि म्हणून या ठिकाणी केवळ एका आर्थिक घटकाचा अभ्यास होतो, समूहाचा विचार होत नाही. आणि म्हणून हे अर्थशास्त्र समूहाचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरू शकत नाही. अशा पद्धतीने सूक्ष्म अर्थशास्त्राचे काही दोष किंवा काही मर्यादा ज्या आहे त्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर अशा पद्धतीने आपण या प्रकरणामध्ये काय काय बघितलं, पहिले आपण पाहिलं की सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या बोल्डिंगनी केलेली व्याख्या आपण पाहिली, मॉरिस डॉबची पण व्याख्या आपल्याला पाहायची होती की मॉरिस डॉबने सुद्धा व्याख्या केलेली आहे की मॉरिस डॉब जो आहे तो असं म्हणतो की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये सूक्ष्म घटकांचा अभ्यास केला जातो त्या अर्थव्यवस्थेला किंवा त्या अर्थशास्त्राला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतात. तर अशा पद्धतीने सूक्ष्म घटकांचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे, एका घटकाचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे, व्यक्तिगत घटकांचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे, त्या शास्त्राला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतो. सूक्ष्म अर्थशास्त्रालाच एकलक्षी, सूक्ष्म अर्थशास्त्रालाच कोणतं अर्थशास्त्र, एकलक्षी अर्थशास्त्र किंवा त्यालाच व्यष्टी, त्यालाच काय म्हणतात, व्यष्टी अर्थशास्त्र असंही म्हणतात. सूक्ष्म अर्थशास्त्रालाच एकलक्षी अर्थशास्त्र किंवा व्यष्टी अर्थशास्त्र असंही म्हणतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र व्याख्या, गुण आणि दोष इतका भाग आपण आज पाहिला. पुढच्या पिरियडमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्र, व्याख्या, गुण आणि दोष आणि सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये काय फरक आहे तो फरक सुद्धा आपण पुढच्या तासिकेला पाहू. ओके, झालं बघू.